ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद् विशावहै ओम शांते शांते शांतेही मित्रांनो नमस्कार उत्तिष्ठत जागृत या या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे कविता आहे आजची प्रकाश त्यालाच दिसतो प्रकाश त्यालाच दिसतो हे आपल्या कवितेचं शीर्षक आहे आणि आज आपण त्यावर निरूपण करणार आहोत प्रकाश जरी सर्वत्र असला तरी अंधाला नाही दिसतं दृष्टी लाभता प्रकाश दिसतो आनंदाला सीमा नाही उरत आनंदाला सीमा नाही उरत आता बघा सूर्याचा प्रकाश सगळीकडेच आहे पण एखादी व्यक्ती जर आंधळी असेल तर ती म्हणेल की कुठे प्रकाशच नाही आहे हे तुम्ही सगळं सांगता हे आहे सूर्यही नाही आणि प्रकाशही नाही मी तर बघू शकत नाही म्हणजे सर्वसाधारण मनुष्याची ही अवस्था असते आता आंधळ्याला दृष्टी नाही तो प्रकाश बघणार कसा त्याचप्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये आपण सगळे आंधळेच आहोत आंधळं असणं म्हणजे अज्ञान ह्या आत्म्याचा प्रकाश सर्वत्र आहे सर्वत्र व्यापलेला आहे तो प्रकाश स्वरूप आहे आता तो प्रकाश आहे पण आपण का बघू शकत नाही कारण आपल्याला ती दृष्टी प्राप्त झालेली नाही जसं भौतिक जगामध्ये आंधळ्याला डोळे नसल्यामुळे तो सूर्यप्रकाश बघू शकत नाही तसं आध्यात्मिक जीवनामध्ये सगळीकडे आत्म्याचा प्रकाश आहे पण अज्ञानामुळे आपण बघू शकत नाही हरिद्वारला एक मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये गीतेवर ते मीटिंग होती सभा होती भगवद्गीतेवर चिंतन सुरू होतं आणि बरेच श्रोते आलेले होते आणि वक्ते पण भरपूर होते आता जो अध्यक्ष होता तो महामंडलेश्वर होता तो महामंडलेश्वर अध्यक्ष आता सगळे साधू बोलायला ला लागले आणि असे बोलता 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 काय झालं खूप उशिरून गेला त्या रात्रीचे दहा वाजले त्या दहा वाजल्यानंतर त्या पेंडॉलमधून लोक हळूहळू उठून जायला लागले कारण अध्यक्षाचं भाषण ठीक शेवटी असतं आता हे महामंडळेश्वर उभे राहिले आणि बघितलं की लोक उठून जात आहे तेव्हा ते म्हणाले की बघा ज्यांना जायचं असेल ते निघून जा पण म्हणे मी तुम्हाला आत्मज्ञान देणार आहे माझ्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला आत्मज्ञान देणार आहे ज्यांना आत्मज्ञान पाहिजे असेल त्यांनी बसा आता सगळे श्रोते उठलेले पुन्हा परत आले आणि पुन्हा येऊन ते पेंडॉलमध्ये बसले आणि महाराज खूप बुद्धिमान त्यांनी आपला असा चष्मा काढला आणि लोकांना दाखवला म्हणे बघा तुम्ही काय बघत आहात लोक म्हणाले चष्मा नाही चष्मा नाही अजून काहीतरी बघत आहात म्हणे तुमचा हात तुमचा हात दिसतो म्हणे हां नाही अजून काहीतरी बघा तर म्हणे तुमचा चेहरा पण दिसतो नाही ते लोक जे काही सांगायचे ते मला म्हणजे नाही ते खरं नाही ते खरं नाही ते खरं नाही मग लोक चकित झाले की मग महाराजाला म्हणायचे तरी काय आहे त्यांना काही कळेना तेव्हा महाराज म्हणाले तुम्ही हा चष्मा बघता माझा हा हात बघता तुम्ही मला बघता कशामुळे ह्या इथे ह्या पेंडॉलमध्ये सगळे लाईट आहे ह्या लाईट आहे प्रकाश आहे त्या प्रकाशामुळे तुम्ही ह्या चष्मा बघू शकता जर या पेंडॉलमध्ये संपूर्ण जर दिवे बंद केले अंधार झाला तर तुम्हाला चष्मा दिसेल का तुम्हाला चष्मा दिसणार नाही हातही दिसणार नाही म्हणजे या प्रकाशामुळे तुम्हाला चष्मा दिसतो म्हणजे पहिले तुम्हाला प्रकाश दिसतो कोणीच सांगितलं नाही असं की पहिले प्रकाश दिसतो मग चष्मा दिसतो बघा प्रकाश असल्याशिवाय चष्मा दिसू शकत नाही मग तुम्हाला चष्मा दिसला तो कशामध्ये प्रकाशामध्ये ह्या जगामध्ये तो आत्म्याचा प्रकाश आहे म्हणून आपण एकमेकांना बघू शकतो म्हणून व्यवहार करू शकतो कारण तो आत्मा चैतन्य स्वरूप आहे जर ह्या जगामध्ये चैतन्यच नसेल तर सगळे जड पदार्थ राहतील मग बघणारा कोण असणार बघायला कोणीच नसेल तेव्हा ह्या आत्म्याच्या प्रकाशामुळे त्या चैतन्य स्वरूपाच्या प्रकाशामुळे हे जग आपण बघत असतो तो प्रकाश आपल्याला दिसत नाही पण तो आहेच अज्ञानामुळे आपल्याला दिसत नाही तर ह्या जगामधले सगळे व्यवहार त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये चाललेले आहे पण आपल्याला तो प्रकाश दिसत नाही आपल्याला हा भौतिक प्रकाशच दिसतो म्हणजे बघा तो प्रकाश बघण्यासाठी आपल्याला आपलं मन तसं करावं लागेल हे अज्ञान दूर करावं लागेल तरच प्रकाश दिसेल प्रकाश तर स्वरूप आपुले परी अंधारच आवड़त असे अज्ञानातची आनंद वाटतो साधनेची इच्छा होत नसे म्हणजे आपलं स्वरूपच तर प्रकाश स्वरूप आहे आत्मप्रकाश आत्मज्योती हे आपलं स्वरूप आहे पण आता हे स्वरूप आपण विसरून गेलो अनेक जन्मापासून आपण या जगामध्ये आलेलो आहे अज्ञानामध्ये जन्म घेतला अज्ञानामध्येच मरणार आहोत म्हणजे आपण त्या प्रकाशाचा कधी अनुभवच घेतलेला नाही त्यामुळे आता तो प्रकाश आपला सहन होत नाही तो प्रकाश प्राप्त करून घेण्याची इच्छा पण होत नाही एका जणाला कैदेमध्ये टाकलं आणि त्याला अंधाऱ्या खोलीमध्ये बारा वर्ष ठेवलं आता बारा वर्षापर्यंत त्यानं कधी प्रकाशच बघितला नाही त्या खोलीमध्ये नेहमीच अंधार आता बारा वर्षानंतर त्याची जेलमधून सुटका झाली तो बाहेर आला आणि बाहेर प्रकाश बघितला तो बाहेरचा प्रकाश त्याला काही केल्यास सहन होईना तो म्हणाला की नाही मी हा प्रकाश बघू शकत नाही मला माझ्या खोलीमध्येच सोडा मला अंधाऱ्या कोठडीतच ठेवा म्हणजे बघा बारा वर्ष अंधाऱ्या कोठडीत राहिल्यानंतर तो बाहेर आल्यावर प्रकाश बघू शकत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे आपली पण तशीच अवस्था आहे हजारो जन्म आपण अंधारामध्ये असल्यामुळे प्रकाश आहे हे सुद्धा आपण विसरून गेलो प्रकाश आपल्या आतमध्येच आहे तो आप ते आपलं स्वरूपच आहे म्हणून तर आपण प्रार्थना करतो तमसो मा ज्योतिर्गमय भगवंता अंधाराकडून प्रकाशाकडे ने गीतेमध्ये म्हटलेलं आहे भगवंताने ज्योतिषमपित ज्योती तमस परम तो आत्मा आहे ती ज्योतीचीही ज्योती आहे तो भौतिक प्रकाशाचाही प्रकाश आहे त्याच्या प्रकाशामुळे चंद्र सूर्य तारे सगळे प्रकाशित होत आहे जे प्रकाश त्याचाच आहे पण आपल्याला अंधारात राहण्याची सवय झाली त्यामुळे त्या, त्या प्रकाशाचा आनंद आपण घेऊ इच्छित नाही आहे प्रकाश आपल्या आतमध्येच आहे कारण तो आत्मा बाहेर तर आहे पण आतमध्ये पण आहे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ना चंद्र सूर्य तारे काहीही नसते सगळे लाईट बंद असतात आणि तरी तुम्ही स्वप्न बघता आता हे स्वप्न बघण्यासाठी प्रकाश कुठून आला तो तुमच्या आत्म्याचा प्रकाश होता आत्म्याच्या प्रकाशामध्ये मनाच्या पडद्यावर तुम्ही सगळे स्वप्न बघत आहात आता हे असं असूनसुद्धा मनुष्य विसरतो त्या प्रकाश त्याच्या अगदी जवळ आहे पण तो विसरलेला आहे त्या प्रकाशाकडे बघण्याची त्याची इच्छा होत नाही त्याला त्या प्रकाशाची मुळी जाणीव नाही त्या प्रकाशाकडे जावं असं त्याला वाटत पण नाही आता बघा ही मनुष्याची आज अवस्था झालेली आहे ही कशामुळे झालेली आहे अज्ञानामुळे इतके वर्ष अज्ञानामुळे राहिल्यामुळे ही अवस्था झाली आहे पण कितीही अंधार असो हजारो वर्षाचा अंधार असू ना भगवान रामकृष्ण म्हणायचे की एखाद्या खोलीमध्ये अंधार हजारो वर्षाचा अंधार असेल तुम्ही फक्त त्या खोलीमध्ये प्रकाश घेऊन जा एक दिवा घेऊन जा आणि संपूर्ण खोलीमधला अंधार दूर होईल आपल्यामध्ये कितीही जन्माचं अज्ञान असलं तरी एका क्षणामध्ये ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर हा सगळा अज्ञान अंधकार दूर होतो मग आपल्याला कळतं की खरं खरं आपलं स्वरूप कसं आहे मग आपल्या आनंदाला सीमा राहत नाही एवढा आनंद आपल्याला मिळतो की अरे माझ्या प्रकाशामुळे हे जग प्रकाशित झालेलं आहे हे मला माहितीच नव्हतं मला वाटलं की हे जग सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशित होते पण माझा तो सु प्रकाश आहे सूर्यामध्ये पण माझाच प्रकाश आहे तो आत्माच खरा आहे तोच प्रकाश आहे आणि तो कसा आहे स्वयंप्रकाश त्याला दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची गरज नाही आत्माला दाखवण्यासाठी दुसरा कोणताही प्रकाश आपल्याला आवश्यक नाही आता समजा सूर्य असेल आणि कुणी जर टॉर्च घेतला आणि सूर्याकडे दाखवला तुम्ही काय दाखवता नाही बघा बघा सूर्याला दाखवतो मी आता सूर्याला दाखवण्यासाठी तुमच्या टॉर्चची काय गरज आहे तो सूर्य तर स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित झालेला आहे तो हे जग प्रकाशित करत आहे त्याप्रमाणे आपली अवस्था आहे म्हणजे ह्या आत्मा स्वयंप्रकाश आहे याला प्रकाश दाखवण्यासाठी काही कशाचीही गरज नाही कोणत्याही प्रकाशामुळे त्याला आपण प्रकाशित करू शकत नाही तर तोच सगळ्यांना प्रकाशित करतो तर बघा हा आपला स्वभाव आहे हे चैतन्य हा प्रकाश तो आपल्यामध्येच आहे आणि आपल्यामध्ये असूनसुद्धा आपण अंधारामध्ये जीवन जगत असतो आपण नदीच्या तीरावर राहतो पण मात्र आपली तहान काही भागत नाही नदीचं पाणी अगदी आपल्या समोरून वाहत आहे पण जाऊन ते पाणी घेण्याची पण आपली इच्छा होत नाही आपण प्रकाशाचे पुत्र आपण प्रकाशामध्येच जन्माला आलो प्रकाशामध्येच राहणार हा प्रकाशच आत आणि बाहेर आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे पण तो प्रकाश अजूनही आपल्याला दिसत नाही कारण या अज्ञानामुळे आपले डोळे झाकून गेलेले आहे आपली दृष्टी झाकाळलेली आहे आपल्याला हे जगच दिसतं पण या जगामागे जो प्रकाश आहे जो आत्मप्रकाश आहे जो स्वयंप्रकाश आहे तो मात्र आपल्याला दिसत नाही आपल्यावर डोळ्यावर आवरण आलेलं आहे पण ज्यांची दृष्टी बदलते ज्यांना ती आत्मदृष्टी प्राप्त होते त्यांना हे जग म्हणजे कमोगून वाटते हे जग म्हणजे अंधकारमय वाटते इथे अज्ञानच आहे अंधकारच आहे इथे कुठे प्रकाश नाही आपण ज्याला भौतिक प्रकाश म्हणतो तो प्रकाशसुद्धा अंधारच आहे कारण तुम्ही जर झोपलात तर तुम्ही झोपल्यानंतर ह्या दिवसाचा प्रकाश तिथे कुठे येतो सूर्य राहतो बाहेर आणि तुम्ही जगाम तुमच्या जगामध्ये जाता तिथे सूर्य नाही चंद्र नाही तुम्ही एकटेच आहात आणि तरी स्वप्न बघता जे तुम्ही कुठून तो प्रकाश आणता तेव्हा प्रकाश आपल्यामध्ये आहे त्यासाठी काय करायला पाहिजे साधना करायला पाहिजे साधनेची इच्छा होत नसे अध्ययनामुळे आपण साधना करत नाही कारण ती दिव्यदृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी साधना करावी लागते मनाला पवित्र करावं लागतं मनाला सूक्ष्म करावं लागतं पण आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला माहीतच नाही की प्रकाश आहे आणि तो प्रकाश आपण बघू शकतो कारण ते आपलं खरं स्वरूप आहे तो प्रकाश काही बाहेरचा नाही आहे तो आतलाच प्रकाश आहे इंद्रियाच्या माध्यमातून तो प्रकाशच बाहेर पडत आहे म्हणजे तुम्ही हे जग बघता कसे हे जग आपण बघू शकतो कारण तो आपल्यामध्ये प्रकाश आहे तो प्रकाश इंद्रियांच्या छद्रामधून बाहेर पडतो म्हणून हे जग आपल्याला प्रकाशित झाल्यासारखं दिसतं एखादा मेलेला व्यक्ती बघू शकत नाही कारण त्याच्या आतमधला प्रकाश निघून गेला तो बाहेरचा प्रकाश असेल सूर्यप्रकाश आहे पण त्याला कुठे दिसते कारण ज्या प्रकाशामुळे त्याला हे जग दिसायचं तो प्रकाशच त्याच्यामधून निघून गेलेला आहे तर त्याला काही दिसत नाही म्हणून इथे बघा की साधना करण्याची गरज आहे ब्रह्मांडाशी तुलना करता जीवाचे अस्तित्व शूद्र असे अहंकार तो सोडत नाही स्वत मान समजत असे स्वत महान समजत असे आता आपण जर आपली तुलना ब्रह्मांडाशी केली तर आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे आणि एवढं क्षुद्र अस्तित्व तरी ते सुद्धा सोडायला आपण तयार नाही आता तो प्रकाश आपल्याला दिसणार कसा आपण या शरीर मनाला जर धरून बसलो याला जर सर्वस्व समजलो तर ते विराट आपलं रूप आपला स्वभाव जे आत्मस्वरूप ते आपण जाणून घेणार कसं कारण अहंकार गेल्याशिवाय त्या आत्म्याशी एक झाल्याशिवाय तुम्हाला तो, तो प्रकाश दिसू शकत नाही पण आपण हे शूद्र आपलं अस्तित्व सोडायलाच तयार नाही तर बघा हे ब्रह्मांड ब्रह्मांड किती मोठं आहे एक व्यक्ती खूप अहंकारी होती ती खूप अहंकार करायची मेमी मेमी करायची तेव्हा एका साधूनं त्याच्यासमोर जगाचा नकाशा ठेवला आणि हा बघा जगाचा नकाशा आहे ह्या जगाच्या नकाशामध्ये मला दाखव कुठे आहे भारत त्यांनी दाखवलं की भारत देश आहे इथे आता भारत छोटासा भारत दाखवला आता या भारतामध्ये दाखव तुझा जिल्हा कुठे आहे त्यानं जिल्हा शोधला आणि तो जिल्हा त्याला मिळाला आता या जिल्ह्यामध्ये तुझं गाव कुठे आहे दाखव आता ते गाव दाखवलं त्या गावामध्ये एक टिंब छोटंसं टिंब त्याचं गाव लहानसं दा म्हणजे या गावामध्ये तुझं घर दाखव आता गुगल मॅपवरून त्यांना घर शोधलं ते छोटंसं घर मिळालं म्हणजे बघ या घरामध्ये तू दाखव कुठे आहे आता ह्या घरामध्ये तुझं अस्तित्व किती छोटं आहे एक डॉट पण नाही आहे एका डॉट एवढं तुझं अस्तित्व आहे ह्या जगाच्या तुलनेत एक डॉट एवढं तुझं अस्तित्व आहे आणि इथे तर कोटी कोटी ब्रह्मांड आहे ह्या कोटी कोटी ब्रह्मांडाशी तुलना केली असता तुझं गाव तुझा देश तु तुझा तुझा तू कुठे आहे किती क्षुद्र आहे किती अल्प आहे आणि तरी तू तुझा अहंकार सोडायला तयार नाही तुझं अस्तित्व कुठे दिसतच नाही कुठे तू ह्या विश्व ब्रह्मांडाच्या तुलनेत तुझं अस्तित्व आहे किती छोटं किती क्षुद्र आणि या क्षुद्र अस्तित्वाला तू चिकटून बसलेला आहे अरे तू आहे विराट तू ब्रह्मांडव्यापी आहे ही सगळी ब्रह्मांड तुझ्यामध्ये आहे हे तुझं खरं स्वरूप आहे आणि एवढा मोठा तू असून ह्या शरीर मनाशी एक झाल्यामुळे किती क्षुद्र होऊन बसलेला आहे कसं किड्या माकुड्यासारखं जीवन जगत आहे आता ह्या शरीर मनाचा अहंकार सोड आणि मी आत्मा आहे मी विराट आहे सगळे जे ब्रह्मांड माझ्यामध्ये आहे अशी कल्पना कर आणि बघ तुला जेव्हा खरं कळेल जेव्हा सत्यस्वरूप कळेल तेव्हा तुला दिसेल की अरे मी किती क्षुद्र होतो मी स्वतःला किती संकुचित केलेलं होतं मी सगळ्या विश्व ब्रह्मांडामध्ये व्यापलेलो आहे हे कोटी कोटी ब्रह्मांड माझ्यामध्ये आहे मी जगदव्यापी अनंत आत्मा आहे आता हे आपलं अस्तित्व पण विसरल्यामुळे आपण किती क्षुद्र झालेलो आहेत आपण कसे किड्या प्रकारे जीवन जगत आहोत तो प्रकाश आपल्यामध्ये असूनही उपयोग काय आहे पण दिसत नाही तर उपयोग काय जोपर्यंत तुम्हाला तो प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा काहीही लाभ होणार नाही तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की या ब्रह्मांडाच्या तुलनेत आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे तेव्हा या मी आणि माझ्याला धरून बसण्यात ते अर्थ आहे का हे सोडल्याबरोबर तुम्ही समुद्राची एक होता आता तुम्ही समुद्राच्या बाहेर जर राहिले तर काय छोटासा थेंब राहाल पण तो थेंब जर समुद्रात पडला तर समुद्र होऊन जातो समुद्रात एक होतो किती विशाल होऊन जातो पण त्या पाण्याच्या थेंबाने आपलं अस्तित्व सोडलं पाहिजे तो समुद्रात पडला पाहिजे तो बाहेर पडला तर काय उन्हामुळे तो निघून जाईल वाफ होऊन जाईल पण समुद्रात पडला तर त्याचं अस्तित्व किती विशाल होईल जे असं आपलं अस्तित्व आहे विशाल आहे विराट आहे पण माहिती नसल्यामुळे आपण या अस्तित्वापासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतो आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण हे जे अस्तित्व आहे हे खरं नाही आहे हे नश्वर आहे भासमान आहे जाणार आहे तुम्ही कितीही धरून ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही काही कर राहू शकत नाही कितीदा आले आणि कितीदा गेले तेव्हा आपलं खरं अस्तित्व त्या आत्म्यामध्येच आहे आपलं स्वतःचं व्यक्तित्व काहीही नाही हे आपल्याला समजायला पाहिजे अनंत काळाच्या तुलनेत आयुष्य किती अल्प असे मृत्यू जरी अटळ असला तरी आसक्ती सुटता नसे आता बघा काळ अनंत आहे आणि या अनंत काळाच्या तुलनेत आपलं आयुष्य किती कमी आहे जास्तीत जास्त शंभर वर्ष ते शंभर वर्ष काही जगत नाही मनुष्य सत्तर ऐंशीपर्यंत जातो काही काही त्याच्या आतमध्येच जातात आता मनुष्याला आयुष्य दिलेलं आहे शंभर वर्ष आता अनंत काळाच्या तुलनेमध्ये शंभर वर्ष काय आहे शुल्लक आहे म्हणजे आपण अनंत काळ ह्या इथे आहोत कारण आत्मा आपण आपण आत्मा आहोत तेव्हा आपल्याला काळाचं बंधन नाही आपण नेहमीच होतो असं कधीही नव्हतं की आपण नव्हतो हे रामायण झालं महाभारत झालं हे सगळं झालं ते सगळं आपल्यामध्येच झालं ते काही आत्म्याच्या जा बाहेर झालं नाही म्हणजे त्यावेळेस पण आपण होतोच कारण आत्मा नेहमी राहणार आहे तो नष्ट होतच नाही आता आपण कोणत्या रूपामध्ये होतो हे आपल्याला माहिती नाही पण आपण अनंत काळापासून आहोत जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होईल तेव्हा हे सगळं आपल्याला कळेल आपल्याला आपला पूर्ण भवि भूतकाळातला इतिहास कळेल किती जन्मापासून आपण या जगामध्ये आलेलो आहेत आणि भ भविष्यकाळ पण दिसेल या सगळ्या जगाचं भविष्य दिसेल ह्या जगाचं काय होणार आहे कधी नष्ट होणार आहे हे सगळं दिसेल त्याला आपण म्हणतो त्रिकालदर्शी त्याला म्हणतो भविष्य दृष्टा तर हे ज्ञान प्राप्त झाल्यावर मग काळाचं बंधन राहत नाही कारण आपण काळाच्याही पलीकडे गेलेलो असतो काला तीत झालेलो असतो हा काळ जो आहे तो आत्म्यामध्ये आहे आत्म्याला कुठे सीमा आहे तो तर अनंत काळापासून आहे आणि तो राहणारच आहे तो कधीही नष्ट होणार नाही आहे त्यामुळे आत्म्याला भूतकाळी नाही आणि भविष्यकाळी नाही आहे तो जसा आहे तसाच राहतो त्यामध्ये काहीच फरक होत नाही तर बघा अनंत काळाच्या तुलनेत आपलं आयुष्य शंभर वर्ष किती अल्प आहे पण ह्या अल्प आयुष्याचा पण मोह आपल्याला सुटत नाही अजून आपलं जगावं लाग वाटतं अजून जगावं वाटतं अरे जगून जगून तुम्ही किती वर्ष जगणार शंभर वर्ष पण तुम्ही अनंत काळ जगू शकता तुमच्यामध्ये जे तत्व आहे जो आत्मा आहे त्याला काळाची मर्यादा नाही तो अनंत आहे तो काळाच्याही पलीकडे आहे त्याला जाणून घ्या मग तुम्हाला मृत्यूची भीतीच नाही तुम्ही अमर होऊन जाल तुम्ही कायमचे राहाल नष्ट होण्याचा प्रश्नच नाही पण मनुष्य मात्र फक्त आपल्या आयुष्याला चिकटून राहतो त्याला वाटतं की शंभर वर्ष म्हणजे खूप झालं अरे शंभर वर्ष काहीही नाही आहे स्वामीजी अमेरिकेमध्ये होते अमेरिकेमध्ये मिसेस राईट यांच्या घरी होते ते आणि त्यावेळेस तिथे बरेच भक्त जमले त्यामध्ये काही इंग्लिश लोक होते काही अमेरिकन होते सगळे बसले होते आता बोलता बोलता स्वामीजी म्हणाले या, की ह्या युरोपियांनी जगावर किती अत्याचार केले पण मने इतिहास त्याचा सूडोगवल्याशिवाय राहणार नाही भगवंत म्हणे त्याचा बदला घेईलच आणि तेव्हा स्वामीजी काय म्हणाले बघा परवाची गोष्ट स्वामीजी आपल्या सूर्यला अवजात म्हणाले अगदी परवाचीच गोष्ट चारशे वर्षांपेक्षा काही जास्त दिवस झाले नाहीत आणि त्यानंतर त्यांनी एका शांत आणि दुःखी जातीने सोसलेल्या क्रूर छळाच्या आणि जुलमाच्या कथा ऐकविल्या आणि या सगळ्याचा न्यायनिवाडा होणार असल्याचेही सांगितले ते म्हणाले हो काय सांगता या इंग्रजांची गोष्ट अगदी थोड्या काळापूर्वी तोलक रानटे होते त्यांच्या बायकांच्या अंगावर लिखा फिरत होत्या आणि त्यांनी आपल्या अंगाचा दुर्गंध झाकण्यासाठी अत्तरे चोपडली महाभयानक ओ आतासुद्धा काय रानटीपणातून ते मुक्त झाले आहेत इतकेच तेव्हा तिथे एक व्यक्ती बसलेला होता ती म्हणते काहीतरीच बोलणे त्या स्वामीजींची निंदा झोंबलेला एक श्रोता म्हणाला त्याला तर कमीत कमी पाचशे वर्षे झाली असतील तेव्हा स्वामाजी म्हणाले मग मी थोड्याच काळापूर्वी असे नाही का मगा म्हटले मानवी आत्म्याच्या प्राचीनतेचा विचार करीत असता काही शतकांची काय खिचगंती म्हणजे मानवी आत्म्याच्या प्राचीनतेचा विचार केला तर हे चारशे वर्ष काहीच नाही आहे या शतकांची काय खिचगंती म्हणजे स्वाजीवाले आत्ता आत्ता म्हणजे जणू काही काही दिवस झाले पण तो म्हणतो की त्याला तर पाचशे वर्ष होऊन गेले सभावाले हो मी म्हटलं मग अशीच की चारशे वर्षापूर्वी जे चारशे आणि पाचशे वर्ष काहीच नाही अगदी अल्प आहे आत्म्याच्या तुलनेमध्ये हे चारशे पाचशे वर्ष काय आहे तो तर अनंत काळापासून आहे आणि स्वामीजींनी अजून एक भविष्यवाणी केली की ह्या लोकांनी जगाला एवढा त्रास दिला पण म्हणे ईश्वर सूड घेतल्याशिवाय राहणार नाही ईश्वर मानत नसेल तर इतिहास सूड घेईल असे स्वामीजी म्हणाले स्वामी, स्वामी विवेकानंदांची ग्रंथावली त्यामध्ये सातव्या खंडामध्ये इतिहासाचा सूड तर हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये स्वामीजी मिसेस राईटसोबत बोलत आहे आणि तिथे भक्तपण बसलेले आहे तिथे स्वामीजी म्हणतात की तुम्ही लोकांनी एवढे अत्याचार केले भारताने अत्याचार सहन केले ब कारण भारताने खूप लोकांवर अत्याचार केले होते जातीवर अत्याचार केले होते म्हणून भगवंताने त्यांना ते सगळे भोग दिले पण आता युरोपियन लोकांची वेळ आलेली आहे त्यांनाही हे भोगावंच लागेल आणि बघा स्वामीजी काय म्हणतात आणि आता विनाश येत आहे तुमचे हे ख्रिस्ती लोक आहेत तरी किती जगातील लोकसंख्येच्या एक तृतीयांशसुद्धा नाहीत त्या कोट्यावधी चिनी लोकांकडे पहा ईश्वरी सूड त्यांच्याच रूपाने तुमच्यावर उगवला जाणार आहे पुन्हा हुनांची स्वारी होणार आहे गालातल्या गालात किंचित हसून ते पुढे म्हणाले ते हून सगळ्या युरोपभर पसरतील ते सगळीकडे इतका विध्वंस करतील की अगदी दगडावर दगडसुद्धा राहू देणार नाहीत बायका पुरुष मुले सगळी नाहीशी होतील आणि पुन्हा तमोयुग येईल त्यांचा स्वर इतका दुःखी आणि दयार्द झाला की त्याचे वर्णन करणे कठीण आहे मग आपली त्रिकालज्ञता बाजूला ठेवून ते एकदम म्हणाले माझ्याविषयी म्हणाल तर मला त्याचे मुळीच नाही त्यातून जग आणखी सुलाखून निघेल असा तो विनाश येणार आहे हे मात्र नक्की तो ईश्वरी कोप लवकरच ओढवणार आहे आता असं म्हटल्यानंतर सगळे लोक घाबरले की तो ईश्वरी कोप लवकरच ओढवणार आहे स्वामीजी म्हणतात आता ते घाबरले की लवकर म्हणजे काय आता उद्या परवा होणार आहे की काय तेव्हा त्यामधले लोक काही जण विचारायला लागले लवकरच सगळ्या स्वतांनी विचारले म्हणजे जे श्रोते बसले होते ते सगळ्यांनी विचारले की लवकरच म्हणजे कधी तेव्हा स्वामीजी शांतपणे म्हणाले तो ओढवायला एक हजार वर्षे तरी लागतील आता स्वामीजी म्हणतात की लवकरच ओढवणार आहे आणि लवकर म्हटलं तर किती एक हजार वर्ष आता स्वामींच्या दृष्टीनं एक हजार वर्ष काहीही नाही पण त्यांनी ही भविष्यवाणी केली एक हजार वर्षानंतर या जगाची काय अवस्था होणार आहे आता फक्त काय दीडशे वर्ष झाले स्वामीजी अठराशे त्र्याण्णवला हे अमेरिकेमध्ये बोलले होते श्रोते मंडळींनी एक समाधानाचा निश्वास सोडला तो काही अगदी दाराशी येऊन थे ठेपलेला नाही तर जे तो ते ते जे, तर विनाश काही आता एकदमच काही आला नाही त्याला वेळ आहे हजार वर्ष तेव्हा ते थोडे शांत झाले म्हणजे ग्रंथावलीमध्ये तुम्ही हे बघू शकता तिथे इतिहासाचा सूड सातव्या खंडामध्ये एकशे त्र्याण्णव पानावरती स्वामाजींना असे म्हटलेलं आहे की भविष्यवाणी केलेली आहे की एक हजार वर्षानंतर काय होणार आहे आणि कसा जगाचा विनाश होणार आहे आणि त्यामधून कसं नवीन जग तयार होणार आहे आता स्वामीजी काय आत्मस्वरूप त्यांना कसली भीती ते कायमचे राहणारच आहे ते म्हणाले की माझ्याबद्दल मला काही फिकीर नाही कारण त्यांना जन्ममृत्यूच नाही आहे ते म्हणाले की त्यामधून चांगलं जग निर्माण होईल भविष्याचं हे पण भाकीत त्यांनी केलं म्हणजे इथे अनंत काळाच्या तुलनेत आपलं शंभर वर्षाचं आयुष्य किती अल्प आहे याची आपल्याला चांगली कल्पना येते आपण आप 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 या शंभर वर्षाच्या आयुष्याला कसं चिकटून बसतो जळूसारखं चिकटून बसतो कारण आपल्याला माहिती नाही की आपल्याला अनंत आयुष्य आहे आपल्याला मृत्यूच नाही ह्या शरीराला आपण अमर करण्याचा प्रयत्न करतो ते शक्य आहे का जे शरीर नश्वर आहे ते जाणार आहे तुम्ही कितीही चिकटून राहण्याचा प्रयत्न करा तरी ते सोडावं लागणार आहे पण तुम्ही तुमच्या स्वरूपाला आत्मस्वरूपाला जाणून घ्या तो कधीच नष्ट होणार नाही तो कायमचा राहणार आहे हे संपूर्ण जग नष्ट झालं तरी तुम्हाला काहीच भीती नाही तुम्ही कसे मरणार तुम्हाला कोणी मारूच शकत नाही विध्वंस जगाचा होईल तुमचा कसा होणार आहे तुम्हाला कोणीच मारू शकत नाही तुम्ही कधी ध्वंस होऊच शकत नाही आता हे सत्य आज आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण या शंभर वर्षाच्या आयुष्याला चिकटून बसतो आणि शरीर सोडायला तयार होत नाही मृत्यूची भीती वाटते की या एका शरीराला धरून बसतो पण आत्म्याच्या दृष्टीनं कितीतरी शरीरं आली किती गेली त्याला काय आहे शरीराचं काम संपलं तो टाकून देतो जुन्या वस्त्रासारखं नवीन वस्त्र धारण करतो त्याला काय चिंता आहे पण आपलं चिंता लागून राहते की अरे मी मरणार अरे मी मरणार नाही शरीर मरणार मी कसा मरणार मी तर अमर आहे मी शरीरामध्ये वास करणारा आत्मा आहे शरीर सोडल्यामुळे शरीर मरणार आहे मी जाणार पुढे माझा प्रवास सुरूच राहणार जोपर्यंत मी त्या आत्म्याशी एक होत नाही तोपर्यंत माझा प्रवास सुरूच राहणार आहे मग मी एका ठिकाणी थांबू कशाला मला तर पुढे 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 जायचं आहे प्रगती करून घ्यायचे आहे एका शरीरामध्ये जर होत नसेल तर मला दुसरी शरीरं घ्यावी लागतील याच्यापेक्षा चांगलं शरीर धारण करावं लागेल तिथे प्रयत्न करावा लागेल पण आपण ती दृष्टी गमावून बसतो आपण ह्या शरीरालाच म्हाताऱ्या शरीराला अपंग शरीरालाच मी मी म्हणतो आणि धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणून अनंत काळाच्या तुलनेत आयुष्य किती अल्प असे मृत्यू जरी अटळ असला तरी आसक्ती सुटत नसे आता शंभर वर्षाचं आयुष्य आहे आणि मरण एक दिवस अटळ आहे आणि तरी जीवनाची आसक्ती काही सुटत नाही याला अभिनिवेश म्हटला आहे म्हणजे मनुष्य जग जगायची इच्छाच बाळगतो त्याला मृत्यूची भीतीच वाटते कारण त्याला वाटते की माझं एवढंच शरीर आहे आणि याचं आयुष्य एवढंच आहे आणि म्हणून तो धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो अज्ञानामुळे त्याला जर कळेल की अरे त्याचं आयुष्य अनंत आहे कितीतरी चांगली चांगली शरीरं मिळतील त्याला ज्ञान प्राप्त होईल याची तो कल्पनाही करू शकत नाही हे जुने वस्त्र घेऊन किती दिवस राहणार अरे जुने वस्त्र फेकून द्या तुम्हाला नवीन वस्त्र मिळेल पण तुम्ही जुने वस्त्र टाकून द्यायला एवढे घाबरता कशाला आणि तुम्ही जरी घाबरले तरी ते टाकावेच लागणार आहे ते काही कायमचे राहणार नाही विनाश अटळ आहे हेच मनुष्याला कळत नाही विश्वरूपाचे दर्शन होता अर्जुन झाला विस्मित आपण किती क्षुद्र आहो हे आले त्याच्या ध्यानात जेव्हा भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताला विनंती करतो की तुमचं विश्वरूप दाखवा आणि भगवंत त्याला दिव्यदृष्टी देतात आणि या दिव्य चक्षुने जेव्हा अर्जुन बघतो की भगवंताचं विश्वरूप सगळ्या जगामध्ये भगवंतच व्यापलेले आहे सगळीकडे ज्योतिर्मय प्रकाश तिने काही हजार सूर्य तळपत आहे आणि जेव्हा ते भगवंताचं स्वरूप बघितलं तेव्हा अर्जुनाला कळलं की अरे आपण किती क्षुद्र आहो आता आपण क्षुद्र आहो त्याला कळलं कारण तो स्वतःला शरीर समजायचा आता ते ईश्वराचं विश्वरूप दर्शन जे आहे ते विश्वरूप दर्शन म्हणजे तुम्ही पण त्यामध्ये आहात तुम्ही सुटलेले नाही विश्वाचंच दर्शन आहे पण तुम्ही स्वतःला वेगळं ठेवलेलं आहे मी नामरूपधारी अर्जुन आहे असं वाटल्यामुळे भीती निर्माण झाली जर त्या अस्तित्वाशी एक होऊन गेलं असतं तर भीतीची भीतीचा प्रश्नच नाही भगवंताची एक झालो म्हणजे आपण वेगळं नाहीच आहे तेव्हा तेव्हा आपल्याला कळते ते जेव्हा जगाचं विशाल विराट रूप भगवंताचा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं पण तेच खरं अस्तित्व आहे आपण पण सगळ्या जगामध्ये व्यापलेलो आहे आपण पण सगळ्यामध्येच आहोत हे ज्ञान नसल्यामुळे मनुष्याला भीती वाटते तो विस्मित होतो त्याला आश्चर्य वाटते पण खऱ्या अर्थानं तेच त्याचं खरं स्वरूप आहे हे ज्ञान झाल्यावर मात्र मग अज्ञान राहत नाही मग भीतीही राहत नाही आणि मृत्यूची पण भीती त्याला राहत नाही सामान्य होण्यातच आहे जीवनाची खरी सार्थकता विशेष होणे सोडून देता सर्वत्र तुम्हीच दिसू लागता तर बघा सामान्य आणि विशेष आपलं स्वरूप कसं आहे सामान्य आहे हे आपलं आत्मस्वरूप सगळ्यामध्ये समान रूपानं विराजमान आहे पण आपल्याला विशेष व्हायचं असते काहीतरी विशेष आता शरीर तर एक आवरण आहेच आता शरीर एक आवरण आहे आणि सगळ्यांचे शरीर आवरण आहे त्याच्यामध्ये आत्मा समान रूपाने सगळ्यामध्ये सारखाच आहे मग तुम्ही उपाधी लावण्याचा प्रयत्न कशाला करता ह्या शरीराची उपाधी ऑलरेडी आहे त्याच्यावर मग लागतात डॉक्टरची उपाधी मी डॉक्टर आहे मी वकील आहे मी अमुक आहे मी तमुक आहे मी याचा बाप आहे मी याचा मुलगा आहे आता ह्या सगळ्या उपाधी तुम्ही शरीरावर लावल्या आता जेवढ्या उपाधी तुम्ही लावत जाल तेवढं तुम्ही विशेष ठेवण्याचा प्रयत्न करता की मी काहीतरी वेगळं आहे इतरांपेक्षा मी वेगळं आहे आणि जेवढ्या तुम्ही उपाधी लावाल तेवढा तुमचा अहंकार वाढत जाईल तुमची शरीरावरची आसक्ती वाढत जाईल आता सगळ्यामध्ये आत्मा जर समान आहे तर आपण विशेष होण्याचा प्रयत्न कशाला करायचा आपण तर या सगळ्या उपाधी टाकून द्यायच्या मी शरीर पण नाही ही शरीराची उपाधी पण मला नको जो सगळ्यामध्ये आत्मा आहे तोच मी आहे मी अगदी साधारण आहे सगळ्यांसारखाच आहे माझ्यामध्ये काही विशेष नाही आहे हे शरीर आहे मन आहे बुद्धी आहे हे सगळे डिग्र्या आहे ह्या सगळ्या उपाधी आहे त्या मी उपाधी घेऊन मी विशेष होण्याचा प्रयत्न करतो की माझ्याकडे इतक्या डिग्री आहे म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे पण सगळे समानच आहे म्हणून आपण सामान्य राहण्यामध्येच आनंद मानला पाहिजे कारण ते तत्त्व सगळ्यामध्ये समान आहे तिथे कुठेही फरक नाही आपण तो फरक केलेला आहे आपण शरीरामध्ये फरक केलेला आहे जातीमध्ये केलेला आहे धर्मामध्ये केलेला आहे आणि डिग्र्या लावलेल्या आहे नातेवाईक जोडलेले आहे ह्या सगळ्या उपाध्या आपण लावल्या आहे आणि आपण विशेष होण्याचा प्रयत्न करतो मी काहीतरी स्पेशल आहे आता तो आत्मा तर काही स्पेशल नाही सगळ्यामध्ये सारखाच आहे तो कधी भेद करत नाही की हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे जो कोणी साधना करेल त्याला तो प्रगट होतो आता सामान्य होण्यामध्येच आपल्या जीवनाची सार्थकता आहे तेव्हा आपण विशेष होण्याचा प्रयत्न करू नये मी काहीतरी विशेष आहे मी काहीतरी वेगळा आहे ऑलरेडी एवढ्या उपाधी आहे मी गोरा आहे मी काळा आहे मी सुंदर आहे उपाधी या उपाधीच आहे अजून विशेष होण्याचा कशाला प्रयत्न करायचा ह्या सगळ्या उपाधी तर आपल्याला टाकून द्यायच्या आहे की मी ब्राह्मण आहे की मी क्षुद्र आहे मी काहीही नाही अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मच आहे मी आत्माच आहे ह्या सगळ्या गोष्टी मला नको सगळेच ब्रह्म आहे सर्व खलविदम ब्रह्म सगळ्या जगामध्ये ब्रह्म व्यापलेला आहे मी पण ते ब्रह्मच आहे मी सगळ्यामध्ये समान रूपानं विराजमान आहे मग मला विशेष होण्याची गरज काय पण आपण विशेष होण्याचा प्रयत्न करतो आणि अजून बंधनं ओढवून घेतो म्हणून सामान्य होण्यामध्येच जीवनाचं सार्थक आहे विशेष होण्यामध्ये अजून बंधनं आपण ओढवून घेतो या आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे तेव्हा ह्या कवितेवरून आपल्याला काय शिकायला मिळालं की हा प्रकाश आपल्या आतमध्ये आहे तो आत्मा स्वयंप्रकाश आहे त्याला जाणून घेतलं पाहिजे तो काळाच्या पलीकडे आहे तो मृत्यूच्या पलीकडे आहे आणि तो सगळं विश्वब्रह्मांड व्यापलेला आहे आणि तो म्हणजे तुम्हीच आहात ते आपलं स्वरूप आहे आपणच आहोत आपण एवढं विराट आहोत आपण ज्योतिर्मय आहोत आपण स्वयंप्रकाश आहोत हे आपलं खरं स्वरूप आहे आणि ते खरं स्वरूप त्या प्रकाशमुळे आत्माला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा क्षुद्र अहंकार सोडावा लागेल उपाधी सोडाव्या लागतील ला साधना करावी लागेल आणि ते तत्त्व जाणून घ्यावं लागेल तेव्हा खरं खरं आपण त्या प्रकाशाला बघू शकू तेव्हा आपल्याला ती दिव्यदृष्टी मिळेल की ज्या दृष्टीद्वारे आपल्याला सगळीकडे प्रकाशच दिसेल अर्जुन काय म्हणतो ते विश्वरूप बघितल्यावर दिवी सूर्य सहस्रश भवेत युगपद उत्थिता मी बघतो भगवंता की आकाशामध्ये एकाच वेळेस एक हजार सूर्य तळपत आहे माझ्या डोळ्याद्वारे मी बघू शकत नाही हे तुमचं विशाळ रूप हा तुमचा प्रकाश मा डोळ्याद्वारे बघू शकत नाही ते वापस घ्या मला तुमचं सौम्य रूपच दाखवा म्हणजे हा सगळा प्रकाश आहे भगवान श्री रामकृष्णांना पहिली अनुभूती आली सगळीकडे प्रकाशाचा समुद्र आहे ज्योती समुद्र आहे हा त्यांचा पहिला अनुभव होता तर हे जग त्या प्रकाशानेच व्यापलेलं आहे फक्त आपण अंधारात राहिल्यामुळे तमुगुणात राहिल्यामुळे आपलं त्या प्रकाशाची जाणीव नाही पण आपलं स्वरूप ते प्रकाशमयच आहे म्हणून आपण भगवंत प्रार्थना करतो ज्योतिर ज्योती उजलह्रिदी कंदर तुम्ही भंजन भंजनहार भगवान श्री रामकृष्णा तुम्ही ज्योतीचीही ज्योती आहात तुम्ही माझ्या हृदयामध्ये बसलेला आहात माझ्या हृदयामधला सगळा तमोगुण दूर करा ज्योतिर ज्योती उजल हृदिकंदर हृदयामध्ये प्रकाशित व्हा तुम्ही तमभंजन हार तुम्ही सगळ्या तमोगुणाचा विनाश करणारे आहेत सगळ्या अंधकाराचा विनाश करणारे आहेत तर माझ्यामधला अज्ञान अंधकार दूर करून मला प्रकाशाकडे घेऊन जा अशी आपण भगवंताला प्रार्थना करत असतो दररोज आरतीमध्ये तर हेच आपण या जरा बघितलेलं आहे आज आपण आपल्या कवितेला इथेच विराम देऊया त्यापूर्वी ही कविता एकदा आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या चिंतनाला विराम देऊ प्रकाश जरी सर्वत्र असला तरी अंधाला नाही दिसतं दृष्टी लाभता प्रकाश दिसतो आनंदाला सीमा नाही उरत प्रकाश तर स्वरूप आपुले परी अंधारचं आवडतं असे अज्ञानातची आनंद वाटतो साधनेची इच्छा होत नसे ब्रह्मांडाशी तुलना करता जीवाचे अस्तित्व क्षुद्र असे अहंकार तो सोडत नाही स्वत समजत असे अनंत काळाच्या तुलनेत का आयुष्य किती अल्प असे मृत्यू जरी अटळ असला तरी आसक्ती सुटत नसे विश्वरूपाचे दर्शन होता अर्जुन झाला विस्मित आपण किती क्षुद्र आहो हे आले त्याच्या ध्यानात सामान्य होण्यातच आहे जीवनाची खरी सार्थकता विशेष होणे सोडून देता सर्वत्र तुम्हीच दिसू लागता सर्वत्र तुम्हीच दिसू लागता तर ही आजची आपली कविता होती तर आपण आज इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद सर्वे भवंतो सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु